नगरपालिकेच्या मक्तेदाराने 2,19,00,000 थकबाकी अद्याप भरलेली नाही. याबद्दल महाबळेश्वरमध्ये राजकीय वातावरण बरंच तापलेलं आहे. तापलेल्या राजकारणामध्ये शिवसेना महाबळेश्वर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी माननीय राजेश कुंभारदरे यांनी 2,19,00,000 रुपये थकबाकीबद्दल मुख्याधिकारी महाबळेश्वर व महाबळेश्वर नगरपालिकेला इशारा दिलेला आहे की तुम्ही हा ठेका चालवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली नाही, नगरपालिकेचं आर्थिक नुकसान केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाब विचारू व न्यायालयीन लढा उभारू. याबाबत पाहूया काय म्हणतायत राजेश कुंभारदरे. काय म्हणाल आपण या थांबलेल्या थकबाकीबद्दल टोल नाक्याच्या? महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीनं महाबळेश्वर शहरातील प्रवासी कर आणि प्रदूषण कर हा जो संकलित केला जातो हा गेली 10 वर्ष DOT वर दिल्यानंतर सातत्यानं वादादित राहिलेला विषय आहे. यापूर्वी नगर परिषदेचे कर्मचारी स्वतः या ठिकाणी प्रवासी आणि प्रदूषण कर संकलन करत होते, तोपर्यंत सर्व व्यवस्थित होतं. मात्र तदनंतर जेव्हा खाजगीकरणामधून हा ठेका देण्याचा प्रकार सुरू झाला त्यानंतर सातत्यानं प्रवाशांशी येणाऱ्या लोकांशी या ठिकाणी सातत्यानं वादविवाद करणे, प्रवासी संख्या चुकवणे, 50 पर्यटक आले तर एकच पावती देणे आणि जे करारनामा केला होता खाजगीकरण करताना त्या कराराची सातत्यानं वारंवार त्या ठिकाणी भंग करणं ठेकेदाराकडून आणि प्रवासी संख्या लपवणं, प्रवाशांकडून ज्यादा पैसे आकारणी करणं, त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण न करणं, ड्रेस कोड न असणं आणि संवेदनशीलता सोडून त्या ठिकाणी प्रवाशाशी हुज्जत घालणं असे अनेक प्रकार गेल्या सातत्यानं ठेकेदारांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होते. याबाबत वारंवार नगर परिषद प्रशासनाकडं ते आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं आणि असं असताना देखील खळदकर आणि कंपनीचा ज्यावेळेला हा ठेका दिला गेला सुरुवातीपासूनच हा ठेका वादादित राहिलेला आहे. या ठेक्याची खरं तर रक्कम पूर्वी कमी केली होती. याबाबत शिवसेनेनं या ठिकाणी न्यायालयीन लढा देखील उभारला होता. तदनंतर ठेक्याची किंमत वाढली गेली. वास्तविक नगर परिषदेचे कर्मचारी ज्यावेळेला हा ठेका चालवत होते तर दरवर्षी तो प्रॉफिटमध्ये असायचा, त्यामुळे हा खरं तर खाजगीकरणमध्ये देण्याचा विषय नव्हता. मात्र खाजगीकरणात दिल्यानंतर सातत्यानं ठेकेदाराकडून कराराचा अटीशर्तींचा महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी साहेबा, सन्माननीय महाबळेश्वरच्या आमच्या नगराध्यक्षा आणि महाबळेश्वरचे विरोधी पक्षनेते या तिघांनाही माझं या ठिकाणी नम्रतापूर्वक एक विनंती आहे की खळदकर आणि कंपनी या ठेकेदाराकडून महाबळेश्वर नगरपालिकेचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे तर या ठेकेदारावर कोणतीही मेहरनजर न ठेवता त्याच्याकडून येणं असणारी संपूर्ण रक्कम व्याजासह या ठिकाणी वसूल करून घ्यावी अशी ऑक्टोबरमध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मागणी केलेलीच आहे. मात्र आत्ता गटातटाच्या राजकारणामध्ये महाबळेश्वर नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या सर्वांनी एकत्रित येऊन या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकणं आणि त्याच्याकडून येणं असलेली रक्कम ही सहव्याज या ठिकाणी वसूल करून घ्यावी जेणेकरून महाबळेश्वर नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊ नये अशी आमची मागणी आहे. आणि या उपरोक्त जर ही गांभीर्यानं हा विषय घेतला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून या ठिकाणी वेळ पडल्यास न्यायालयीन आंदोलन देखील न्यायालयीन लढाई देखील आम्ही उभारू. मात्र आमचे स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी या बाबतीत निश्चित हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं घेऊन हा मार्गी लावतील आणि लवकरच ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची आणि ठेकेदाराकडून येणं असलेली संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे.